मोशिक वाहन मोदक हस्त चामर कर्ण विलंबित सूत्र वामन रूप महेश्वर पुत्र विघ्न विनायक पाद नमस्ते। समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंद नंदनम जय कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंद नंदनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम Oh,
जीव जीवाला सह भिडला डावा डोळा लभू लागला लभू लागला लभू लागला Thank you.
गणपति बाप्पा। मला खूप आनंद अशासाठी होतोय कारण हा पुणे फेस्टिवल जेव्हा सुरू झाला तेव्हा आम्ही पुण्याच्या बाहेर होतो आणि खूप ऐकलं होतं याच्याबद्दल, खूप मोठ्या प्रमाणावर होत होतं हा फेस्टिवल जे जसा सुरू झालाय, कधीतरी सहभागी व्हायची इच्छा होती आणि आम्ही खेड शिरूर अशा भागांमध्ये असल्यामुळे ते कधी जमलं नाही आणि आज जे काय आम्ही आलो आहेत ते डायरेक्ट पुणे फेस्टिवल अवॉर्ड घेण्यासाठीच आलो आहे आणि मला आनंद असा होतोय की ज्या लोकांकडे बघून बघून, म्हणजे आम्हाला म्युझिकल बॅकग्राऊंड काही नाही, कुठे शिकलेलं नाही म्युझिक, पण तरीसुद्धा एकच हौस होती आणि ते म्हणजे सिनेमा सिनेमा आणि सिनेमा। त्याच्यासाठी माझी आई बसली, आईला माहिती आहे तिने किती मारलंय आम्हाला, पण ज्या लोकांकडे बघून बघून आम्ही इन्स्पायर झालो आज गणपती बाप्पांनी आम्हाला त्यांच्यामध्येच आणून बसवलं। तेव्हा आम्हाला काही माहीत नव्हतं की आम्ही काय करू, कसं करू, कुठे जाणार, पुण्यातून मुंबईला कसं जाणार, मुंबईतून मेन इंडस्ट्रीत कसं जाणार, मग बॉलिवूडमध्ये कसं जाणार। फक्त एकच माहिती होतं की आपण आपलं काम चोख करायचं, चांगलं करायचं आणि आपलं गाणं हीच आपली ओळख बनली पाहिजे, एवढंच आम्ही ठेवलं आणि ते सगळं जे आम्ही काही करत गेलो ते सगळं तुम्हा लोकांनी सगळं डोक्यावर घेतलं आणि आज तुमच्यामुळेच आम्ही आज इकडे बसलो आहे, तुमच्या प्रेमामुळेच आम्ही आज इकडे बसलो आहे। अनिलजी, जॅकी सर, हेमाजी, पूनमजी, बिंदूजी, शेखर सुमन सर, यांना माहिती पण नाही त्यांनी आम्हाला काय दिले। ते त्यांचं काम करत होते, त्यांचं फिल्म चालू होत्या, त्यांच्यासाठी त्यांची ऍक्टिंग फार नॅचरली ते करत होते, हे होतं, पण कुठेतरी दोन छोटी मुलं त्यांच्या मनावर ते परिणाम करत होते आणि त्यांना ते हे ग्लॅमरचं आकर्षण आणि ते या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी इन्स्पायर करत होते। की आज जर सांगितलं नसतं मला गायला तरी मी मागे लागलो असतो की मला प्लीज इथं गायला द्यायचं म्हणून, कारण हे आजचं नाहीये, हे गेली 15-20 वर्ष धडधडत आहे इथे गायला मिळावं म्हणून। अक्षरशः काय सांगू, म्हणजे आता आपले पतिक हॉटेलच्या बाहेर आम्ही लाईन लावून असायचो की मिळेल का इकडे एक संधी गायला, मिळेल काहीतरी, मिळेल कार्यक्रम संधी, मिळेल काहीतरी असं, कारण पुणे फेस्टिवलची क्रेज एवढी आमच्या मनात आजही आहे आणि आज म्हणजे कित्येक मुलांच्या मनात अजूनही असणार आहे ॲब्सोल्युटली। पण त्या क्रेजमुळे आणि इथे परफॉर्म करण्याचं हे स्टेज एवढं इम्पॉर्टंट स्टेज आहे, ह्याच्यामुळे ह्याचं आकर्षण फार होतं आणि तेव्हा आम्ही जाम मागे लागायचो, इथे मिळालं प्रोग्राम करायला किंवा एखादं गाणं जरी गायला तरी मजा येईल। त्यावेळेला एकदा संधी मिळाली, मुद्दाम एक छोटासा किस्सा सांगतो, माफ करा, त्यावेळेला एकदा एक संधी मिळाली, एक लावणीच्या कार्यक्रमामध्ये मी गायक होतो, गायक नव्हतो मी, कोरसला गायत होतो मी त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये मी फक्त सोलो जे होतं ते गण गायचो आणि ते गण गायचो, त्याच्यामुळे असं झालं की मी म्हटलं की ते गण घेऊयात का, मग असं कळालं की ते गण घेतला तर हा तमाशा वाटेल, तर तमाशा नको वाटायला म्हणून गण घ्या हवं तर पण पडदा बंद करून। आणि मी माझ्या आईला आणि माझ्या आजोबांना बोलवलेलं होतं आणि माझ्या आई आणि आजोबा त्यांना माहिती नव्हतं, तोपर्यंत कधी पाहिलेलंच नाही की मला स्टेजवरती गाताना, फर्स्ट टाईम, त्याही दिवशी नाही पाहू शकले, पडदा बंद, मी आतमधनं गण गातोय। आज पहिल्यांदा मी इथे गाणार पडदा उघडा असताना, माझी आई बसलेली गणपती बाप्पा आहे आणि आय फील सो ब्लेस्ड की पुणे फेस्टिवलमध्ये मी आज गातोय, सो थँक्स लॉट बाप्पा, थँक्स लॉट एव्हरी वन, थँक्स लॉट। कुठलं गाणं गाऊ? हा बाप्पा आहे, बाप्पाचं गाणं गातो, बाप्पाचं गाणं गातो, उद्धार कराया अबाळा
समिंदिराची माया मोरया 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 Okay.